मागील 15 महिन्यापासून जगामध्ये कोरोनाने थैमान माजवलेलं आहे आणि या अनुषंगाने जगाच्या पाठीवर भारतसुद्धा सुटलेला नाही. या पॅन्डेमिकमुळे जगाच्या पाठीवरची प्रगतीची जी रीग आहे ती एकदम संत झालेली आहे आणि तीच परिस्थिती भारतामध्ये सुद्धा राहिलेली आहे. भारताच्या बाबतीत सांगायचं झाल्यास हा एक मांडणी करण्यात आली होती, आकलन करण्यात आलं होतं की भारतामध्ये या रोगामुळे फार मोठ्या प्रमाणात थैमान माजेल आणि जवळजवळ 20 ते 30 कोटी लोकांना मृत्यू होण्याची शक्यता आहे. पण माननीय पंतप्रधान मोदी साहेब व आपल्या जनतेच्या सहकार्याने व आपल्या सगळ्या लोकांच्या सहकार्याने हे सगळे आकडे साफ खोटे ठरले आहेत आणि असे कोणते प्रकारचं थैमान एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू आपल्या भारतामध्ये झालेले नाही. त्यासाठी अनेक कारणं आहेत. एक संघटित शक्ती आपण निर्माण केली आहेत. माननीय मोदी साहेबांचं खंबीर नेतृत्व होतं, मार्गदर्शन होतं, वैद्यकीय सेवा आपण त्या प्रमाणात आणि सामाजिक सेवा आपण उपलब्ध करून दिली आणि भारतीय संस्कृतीच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या माध्यमातून, होमिओपॅथीच्या माध्यमातून आणि आपल्या इम्युनिटीच्या माध्यमातून आपण या संकटाला चांगल्या प्रकारे तोंड दिलेलं आहे. त्यामुळे हे मृत्यू पडण्याची संख्या आहे ही जगाच्या पाठीवर भारतामध्ये फार कमी प्रमाणात राहिलेली आहे. या 15 महिन्यामध्ये आपण एक अजून गोष्ट शिकलेलो आहे की कोरोनाच्या आजारावर मात करत असताना आपण कोरोनाच्या विषाणूंना मारू शकत नाहीत, फक्त त्यामुळे होणारे जे शरीरावर दुष्परिणाम आहेत त्याच्यावरच मात करू शकतो. ते आपल्या वैद्यकीय ज्ञानानुसार व्हेंटिलेटरच्या माध्यमातून, ऑक्सिजनच्या माध्यमातून, अनेक औषधांच्या माध्यमातून आजपर्यंत असं एकही औषध निर्माण करण्यात आलेलं नाही ज्यांनी डायरेक्ट या व्हायरसेसला आपण आपल्याला मारता येईल. इव्हन मी रेमडेसिवीरचं सुद्धा उदाहरण देतो की अनेक ट्रायलच्या माध्यमातून हे प्रूव्ह झालेलं आहे की रेमडेसिवीर काही कारगर औषध नाही ज्याच्या माध्यमातून या कोरोनाच्या विषाणूंवर आपल्याला मात करता येईल. त्या 15 महिन्याच्या कालावधीमध्ये ही गोष्ट जेव्हा आपण शिकलो तेव्हा आपण सातत्याने वाट बघत होतो की यासाठी जर ब्रह्मास्त्र जर कोणतं येऊ शकत असेल तर ते वॅक्सिन. त्यामुळे जगाच्या पाठीवरचे अनेक शास्त्रज्ञांनी, वैद्यकीय तज्ज्ञांनी संशोधन करून वॅक्सिनची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आणि 4-5 महिन्याच्या प्रयोगानंतर, सखोल परीक्षणानंतर आपण एक वॅक्सिन मार्केटमध्ये आणू शकलेलो आहे. अनेक प्रकारचे वॅक्सिन अनेक देशांमध्ये आले, त्यात फायझरचं असो की मॉडर्नाचं वॅक्सिन असो, किंवा स्पुटिक वॅक्सिन असो रशियाचं किंवा चायनाचं वॅक्सिन असो, आणि भारतातलं कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नावाचे वॅक्सिन असो, आपण हे प्रूव्ह करून दिलं की कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड जे भारतामध्ये निर्मित झालेले वॅक्सिन्स आहेत ते तेवढेच कारगर आणि इफेक्टिव्ह आहेत. हे दोन्ही वॅक्सिन संपूर्ण भारतीय बनावटीचे वॅक्सिन्स आहेत. कोविशिल्ड नावाचं वॅक्सिन्स आहे जे बेसिकली हैदराबादमध्ये मॅन्युफॅक्चर होतं, पण त्याचं संशोधन ॲस्ट्राझेनिकाच्या माध्यमातून ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलं होतं आणि त्यांचं मॅन्युफॅक्चरिंगचे राईट्स हे पुण्याला सिरम इन्स्टिट्यूटला देण्यात आलेले आहेत. वॅक्सिनचा प्रवास बघता वॅक्सिनमध्ये भारताचं नेतृत्व अनेक वर्षापासून राहिले. जगाच्या पाठीवरचे 40% वॅक्सिनं भारत आपण सप्लाय करत आलेले आहेत. त्यामुळे वॅक्सिन आपल्यासाठी हा नवीन नाही, अनेक आजारांवर आपण मात केलेली आहेत. पोलिओ आपण निर्मूलन करून टाकलेले आहेत. मिझेल्स, मम्स, डिफ्थेरिया, टिटॅनस, ट्युबरक्लोसिस, पोलिओ असे अनेक आजारांवर आपण वॅक्सिनच्या माध्यमातून मात केलेली आहे. त्यामुळे जेव्हा एखाद्या व्हायरसवर औषध नसतं तेव्हा वॅक्सिन हे कारगर आणि ब्रह्मास्त्र साबित होऊ शकतं. जेव्हा अशा प्रकारची आपल्याला गरज भासणार आहेत ही जेव्हा आपल्याला माहिती पडली तेव्हा आपण वॅक्सिनची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. आपण 2 वॅक्सिनवर आपण फोकस करू. वी डोंट वॉन्ट टू एंटर टू द वॅक्सिन विच इज यूज इन USA, ब्राझील अँड बाकी कंट्रीजमध्ये किंवा रशियामध्ये किंवा चायनामध्ये कोणते वॅक्सिन आहेत. आपल्या इथे जे 2 वॅक्सिन उपलब्ध आहेत त्या 2 वॅक्सिनवर आपण थोडक्यात फोकस करण्याचा प्रयत्न करू. ती 2 वॅक्सिन्स म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नावाचं वॅक्सिन. वॅक्सिन अनेक प्रकारे निर्माण केली जातात आणि वॅक्सिन काय त्या बाबतीत 1 मिनिटात मी थोडीशी भूमिका मांडतो. वॅक्सिन म्हणजे त्या विषाणूचा किंवा जीवाणूचा एक विशिष्ट घटक घेऊन त्याला मॉडिफाय करून, केमिकली मॉडिफाय करून, म्हणजे त्याला डिॲक्टिवेशन म्हणतो किंवा त्याला लाईव्ह अटेन्युएटेड करून त्याला पांगू केला जातं, म्हणजे त्याची घातक क्षमता कमी केल्या जातं आणि नंतर ते व्हायरसेसचे पार्टिकल्स किंवा प्रोटीन्स किंवा जिवंत असलेला व्हायरस शरीरामध्ये टोचला जातो आणि मग शरीर त्याला हा जीवाणूला ओळखतो, आयडेंटिफाय करतो आणि त्याच्याविरुद्ध आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करतो. त्याला वॅक्सिनेशन असं म्हणतात. हा जो टोचलेला घटक असतो हा शरीरावर कोणत्याही प्रकारचे अपाय करत नसल्या कारणामुळे, फक्त त्याला त्या प्रकारचं रूप असल्या कारणामुळे त्याच्याविरुद्ध आपल्या शरीरामध्ये इम्युनिटी निर्माण केली जाते. ती IgG अँटीबॉडीच्या नावाने किंवा मेमरी सेल आणि टी सेलच्या माध्यमातून. आणि ही जी इम्युनिटी आहे काही हप्त्याकरता, काही महिन्याकरता, काही वर्षाकरता किंवा अखंड आयुष्यभर असू शकतं. कोविड आजाराच्या बाबतीत जर विचार केला असता तर ही इम्युनिटी जवळजवळ 6 महिन्याकरता राहील असं आकलन केल्या गेलं आहे. काही दोन्ही वॅक्सिनचा अभ्यास जगाच्या पाठीवर करण्यात आला आहे. त्याला फेज 1, फेज 2, फेज 3 ट्रायल्स असं म्हणतात. वॅक्सिनचं जेव्हा ट्रायल घेतलं जातं तेव्हा प्राण्यांमध्ये घेतलं जातं, प्री क्लिनिकल ट्रायल असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर जर कोणते दुष्परिणाम आढळत नसतील तर मनुष्यामध्ये फेज 1 ट्रायल घेतली जातं.
आणि त्याची त्यांची मनुष्यावर दुष्परिणाम शोधले जातात. त्यानंतर फेस टू ट्रायलमध्ये बघितलं जातं की त्या मनुष्यांवर मोठ्या संख्येमध्ये वापरलं जातं आणि ते माहिती केलं जातं की याच्यावर शरीरावर मनुष्याच्या शरीरावर कोणती प्रकारचे दुष्परिणाम होत नाही आणि प्रतिकारशक्ती चांगल्या प्रमाणात डेव्हलप होते. आणि मग फेज थ्री ट्रायलमध्ये व्यापक प्रमाणात अनेक सेंटर्सवर याचा अभ्यास केल्यानंतर हे वॅक्सिन आपल्याला परवानगीसाठी सादर केलं जातं आणि मग त्याची परवानगी मिळाल्यानंतर हे वॅक्सिन मार्केटमध्ये उपलब्ध होतं. आपल्याला बेसिकली इमर्जन्सी यूजसाठी फेज थ्री ट्रायल कम्प्लीट व्हायच्या आधीच हे वॅक्सिन उपलब्ध झालेले आहेत, कारण याचे आपल्याला संकेत मिळाले होते की वॅक्सिन अतिशय सेफ आहे, सुरक्षित आहे आणि त्याचे शरीरावर फार जास्त दुष्परिणाम होत नाहीत. कोवॅक्सिन नावाची जी वॅक्सिन आहे जे बेसिकली भारत बायोटेकनी निर्माण केलेलं आहेत, त्याचे 25,000 व्हॉलंटियर्स अभ्यास करण्यात आले आणि कोविशिल्डचे फेज थ्री ट्रायलमध्ये 40,000 व्हॉलंटियर्सवर अभ्यास करण्यात आलेला होता आणि त्याचे रिझल्ट जेव्हा आले तेव्हा 70-80% प्रमाणात आपल्याला प्रतिकारशक्ती चांगल्या प्रकारे निर्माण होतो. आता बेसिकली या आजारावर जर मात करायची असेल तर त्याला आपल्याकडे 3 किंवा 4 प्रकारे आपण मात करू शकतो. औषधाच्या माध्यमातून फक्त दुष्परिणामावरून मात केली जातं, बाकी जर मात करायची असेल तर ती मात करण्याकरता आपल्याला वॅक्सिन हा एकमेव पर्याय आहे. किंवा प्रतिकारशक्ती वाढवण्याकरता एक तर तुला वांशिक म्हणजे शरीरामध्ये प्रतिकारशक्ती चांगल्या आहाराद्वारे किंवा अनुवंशिक आपल्याला शरीरामध्ये प्रतिकारशक्ती असू शकतं. दुसरी तर जर त्या आजाराची लागण जर झाली असेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती येतं. तिसरी म्हणजे तुम्हाला जर तुम्ही वॅक्सिन घेतलं असेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती येऊ शकतं. आणि चौथी म्हणजे हर्ड इम्युनिटी, म्हणजे जवळजवळ 60-70% लोकांना जर अशा प्रकारची जर लागण किंवा वॅक्सिनच्या रूपामध्ये जर जीवाणू शरीरामध्ये आले असतील तर संपूर्ण 100% समाज हा याच्यापासून प्रतिबंधित राहू शकतो किंवा त्याला सुरक्षा प्रदान केल्या जाऊ शकतात. सध्या जे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन याबद्दलचे जे डायरेक्टिव्ज ICMR किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी दिलेला, बेसिकली हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट असल्या कारणामुळे त्यांनी आपले डायरेक्टिव्ज फिक्स केलेले आहेत. त्यांनी ज्या क्रायटेरियाज लेट डाऊन केलेल्या आहेत त्या क्रायटेरियानुसार बेसिकली हे आपण पहिल्या फेजमध्ये मेडिकल हेल्थ वर्कर यांना आणि फ्रंटलाईन वर्कर यांना वॅक्सिनेशन्स केलं, त्यामध्ये डॉक्टर, सिस्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स म्हणजे जे गृहिणीला काम करणारे लोक आहेत किंवा बस कंडक्टर्स आहेत की ज्यांना सातत्याने या आजाराला समोरं जावं लागतं अशा लोकांना वॅक्सिनेशन करण्याचा प्रयत्न केला आणि ते फर्स्ट फेजमध्ये जवळजवळ 60-70% लोकांचं आपण वॅक्सिनेशन केलं. फेज टू ट्रायलमध्ये आता फेज टू ट्रायल नाही म्हणत त्यांनी आता वॅक्सिनेशन ड्राईव्ह जेव्हा चालू केला, पहिला ड्राईव्ह चालू केला होता आपण 15-16 जानेवारीला, त्यानंतर त्यांचा सेकंड डोस 16 फेब्रुवारीला देण्यात आला आणि कालांतराने ते डोजेस देण्यात आले. आणि नंतर आता आपण या थर्ड फेजमध्ये जातो आहे, त्यामध्ये आपण ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे त्या सगळ्या लोकांना वॅक्सिनेशन करतो आहे. आणि दुसरा ग्रुप आहे ज्यांची वयोमर्यादा 45-60 आहे पण जे कोणत्या तरी 20 आजारांपैकी कोणत्या तरी आजाराने ग्रस्त आहे, डायबिटीस असो, व्हॉल्युलर हार्ट डिसीज असो, पॅरालिसिसचे घटक असो, अपंगत्व असो किंवा ज्यांच्या बायपास सर्जरी झाला असो, हार्टचे आजार असो, असे 20 प्रकारचे आजार आयडेंटिफाय केलेत. हे दाखले घेऊन त्यांना त्या वॅक्सिनेशन सेंटरवर जायचं असतं, त्यांना फिटनेस सर्टिफिकेट लागत नाही, मग त्या लोकांना सुद्धा प्राधान्य देऊन आपण वॅक्सिनेशन्स करत आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे वॅक्सिन्स उपलब्ध आहे त्याची किंमत 250 रुपये, सरकारीमध्ये जे वॅक्सिन्स उपलब्ध आहेत ते मोफत दिल्या जात आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला प्री रजिस्ट्रेशन COVIN.government या साईटवर करावं लागतं आणि तुम्हाला जो स्लॉट मिळेल त्या स्लॉटमध्ये जाऊन आपलं वॅक्सिनेशन करावं लागतं. वॅक्सिनेशनचा डोज हा बेसिकली 0.5 ml आहे, दंडामध्ये लावल्या जातं, इंटरमस्क्युलर इंजेक्शन दिलं जातं आणि 30 मिनटाकरता तुम्हाला तिथे आराम करून तुमच्यावर कोणते दुष्परिणाम झाले की नाही किंवा झाले का याचं निरीक्षण केल्यानंतर जर आपल्याला कळतं की तुम्ही सेफ आहात तर तुम्हाला घरी पाठवण्यात येतं. घरी गेल्यानंतर कदाचित तुम्हाला 1-12 तासांनी किंवा 24 तासामध्ये एखाद्या थंडी वाजले हुरुडी वाल्यासारखं वाटणं किंवा थंडी वाजल्यासारखं होऊ शकतं आणि ताप येऊ शकतो. हा जास्तीत जास्त 1 किंवा 2 दिवस राहतो. त्यासाठी साधं एखादी पॅरासिटामॉल, क्रोसिन किंवा साधी गोळी, तापाची गोळी घेऊन तुम्हाला त्याच्यापासून रिलीफ मिळू शकतो, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही. इम्युनिटीच्या बाबतीत झालं की पहिल्या डोज नंतर जवळजवळ दुसरा डोज आपल्याला 4 आठवड्यांनी म्हणजे 28 दिवसांनी घ्यायचा असतो, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची घातक चांगल्या प्रकारे इम्युनिटी डेव्हलप होत नाही. बूस्टर डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यांनी म्हणजे पहिल्या डोसपासून 6 आठवड्यांनी तुम्हाला चांगल्या प्रकारचे IgG अँटीबॉडीज शरीरामध्ये डेव्हलप होतात आणि प्रतिकारशक्ती निर्माण होतो. या 6 आठवड्याच्या कालावधीमध्ये कोणत्याही परिस्थितीत तुम्ही हा गैरसमज करू नये की तुम्हाला आता वॅक्सिनेशन झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला आता कोरोनापासून भीती राहिलेली नाही. त्रिसूत्री कार्यक्रम जो भारत सरकारने दिलेला आहे, हा वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि 2 व्यक्तींमधलं अंतर 3 फुटांपेक्षा जास्त किंवा 6 फुटांपेक्षा जास्त 3 मीटरपेक्षा जास्त ठेवणे हे तुम्हाला सातत्याने पाळायचं आहे. वॅक्सिनेशन घेतल्या त्यामुळे तुम्ही अमरपट्टा घातलेला असं होऊ शकत नाही. फक्त प्रोटेक्शन असं आहे की तुम्हाला इन्फेक्शनसुद्धा होऊ शकतं, तुमची टेस्टसुद्धा पॉझिटिव्ह येऊ शकतं,
पण त्या जीवाणूंमुळे तुमच्या शरीरावर घातक परिणाम होणार नाही, थोडाफारच परिणाम होईल, कारण तुमची प्रतिकारशक्ती चांगली डेव्हलप झाल्यामुळे ते जीवाणूंवर तात्काळ कंट्रोल करून घेण्यात येईल, त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही हे गैरसमज करू नये. फक्त तुमची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे तुमच्या शरीरावर याचे घातक परिणाम होणार नाही. तुम्हाला कळकळीने सांगावं असं वाटतं की वॅक्सिनेशन हे एकमेव ब्रह्मास्त्रात आपल्या हाती आहे, त्यामुळे त्याचा वापर करून घ्या. ही सुविधा सरकारने आता बहुसंख्य लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. हेल्थ केअरवर आहे, फ्रंटलाईन वर्कर्स आहेत, सिनियर सिटिझन्स आहे, 45 ते 60 वर्ष वयोगटातील लोक आहेत, त्या त्या लोकांनी आपल्या आपल्या पेरिफेरीच्या बाजूच्या सेंटरला जाऊन वॅक्सिनेशन करावं. 250 रुपये फार मोठी किंमत नाही, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जाऊन तुम्ही वॅक्सिनेशन करू शकता. वॅक्सिनेशन घेत असताना थोडी काळजी घ्या की त्या ठिकाणचं सेंटर हे चांगल्या प्रकारे इक्विप्ड, डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली वॅक्सिनेशन होत आहेत, इमर्जन्सीसाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा तिथे उपलब्ध आहेत, आणि चांगल्या प्रकारचं कूलिंग चेन सुद्धा मेंटेन केल्या गेली आहे. याचं निरीक्षण सुद्धा आपण करायला पाहिजे, त्याला आपण कारण त्याचं टेम्परेचर 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये वॅक्सिन आपल्याला सेव करावं लागतं, आणि एकदा एम्पिल फोडल्यानंतर ते पूर्णतः वापरल्यानंतर 4 तासामध्ये तुम्हाला डिस्कार्ड करायचं असतं. तुम्हाला ज्या साईडला वॅक्सिन दिलं जातं ते दंडात दिलं जातं, डावा किंवा उजवा दंड असू शकतो. तिथे थोडंसं जागेवर गरम होणे किंवा लाल होण्यासारखे किंवा आग झाल्यासारखं काही झाल्यावर त्या जाणीव होऊ शकतं, पण त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. मला असं वाटतं 13 लाख लोकांना प्रतिदिवस वॅक्सिनेशन करण्याचं टार्गेट आहे, तेवढं टार्गेट सध्या पूर्ण होत नाही, कारण लोकांमध्ये अजूनही ती जागरूकता आलेली नसल्या कारणामुळे आपण सगळ्या जागरूक मंडळी, समाजसेवी मंडळांनी, वैद्यकीय क्षेत्रातल्या किंवा प्रसिद्धी माध्यमाच्या, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या क्षेत्रामध्ये वावरणाऱ्या लोकांनी हा अवेअरनेस डेव्हलप करावा आणि आपल्या जवळच्या सेंटरवर जाऊन वॅक्सिनेशन घेऊन घ्यावं. आपण ब्लाइंडली आपले जे नेतेमंडळी आहेत, जे आपले आदर्श आहेत, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, या सगळ्या लोकांनी सुद्धा वॅक्सिनेशन्स लावलेले आहेत, बॉलिवूडच्या लोकांनी वॅक्सिनेशन्स लावलेले आहेत, समाज डॉक्टरांनी, शास्त्रज्ञांनी सुद्धा वॅक्सिनेशन्स करून घेतलेले आहेत, त्यामुळे यावर जास्त चिकित्सा न करता या वॅक्सिनची कोणत्याही प्रकारे भीती न बाळगता मला असं वाटतं तुम्हाला सगळ्या लोकांना कळकळीची विनंती की जवळच्या सेंटरवर जाऊन तुम्ही कृपया वॅक्सिनेशन्स करून घ्या, जेणेकरून आज आपण ज्या प्रकारे सिद्ध करून दाखवलो की आम्ही संघटित आहोत, आम्ही सक्षम आहोत आणि आमचं इकॉनॉमिकल पॉवरसुद्धा तेवढंच अबाधित आहेत. आजही आपण 4-4 नंबरची इकॉनॉमिकल पॉवर म्हणून अबाधित आहोत, राहिलेलो आहोत, त्यामुळे असाच संघटित, असाच नवीन भारत निर्माण करण्यासाठी आपलं योगदान व्हावं एवढीच माझी इच्छा. आणि या माध्यमातून मी पुनश्च आभार व्यक्त करतो माननीय अनिलजी अग्रवाल आणि प्रफुल्लजी गवळे यांचं की या अवेअरनेस कॅम्पेनमध्ये मला थोडा खारीचा वाटा उचलता आला. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.